वेद ऍक्टिंग अकॅडमीच्या ठाणे विभागामध्ये मी आत्ताच एक लेक्चर घेतलं आणि मला कालपासून त्यांचं थोडंसं वेगळेपण असं जाणवत होतं की संकेत आणि मधुर आहोत हे मला त्यांनी कॉल केला की ऍक्टिंग अकॅडमीमध्ये आम्हाला एक पेरेंटिंगचं सेशन घ्यायचं आहे. तर खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं पण मग लक्षात आलं की नाही, सजगपणे जर का त्या मुलांना आपल्याला पुढे न्यायचं असेल, त्यांचा विकास करायचा असेल, तर त्याचं महत्त्व या दोघांना कळलेलं होतं आणि म्हणून त्यांनी असे वेगवेगळे उपक्रम करत असताना त्यातला एक उपक्रम हे कदाचित पेरेंटिंगचं सेशन होतं आणि माझा अनुभव खूप छान होता. पालकांनी तर सुंदर शेअर केलंच त्याच्यामध्ये आणि माझ्या असं लक्षात आलं की अशा प्रकारची सेशन जर का मुलांबरोबर आणि पालकांबरोबर वारंवार होत राहिली तर ॲक्टिंगबरोबर बाकीचे जे म्हणजे लाईफ स्किल्स आपण त्यांना देणार आहोत तर ते जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना विकसित करता येतील मुलांनासुद्धा आणि पुढे जाताना त्यांचा दृष्टिकोन त्याबाबतचा कदाचित बदलू शकेल आणि मग त्याचा फायदा त्यांना त्यांच्या इतर लाईफ एरियाजमध्ये सुद्धा होऊ शकेल. तर त्यामुळे वेद ॲक्टिंग अकॅडमीचं खरंच मनापासून कौतुक की त्यांच्या हे लक्षात आलं की अशा प्रकारचं म्हणजे ॲक्टिंगबरोबर आपण वेगवेगळे उपक्रम जर का घेतले तर मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन जगण्यासाठी जे काही म्हणजे आपण शिकवणार आहोत वाचनातून संस्कारातून तर हा कदाचित एक वेगळ्या प्रकारचा संस्कार असू शकेल.